आप देख रहे हैं एसआरटीवी न्यूज नेटवर्क और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। इस वक्त की मुख्य खबरें, खास मुलाकात विशेष मेहमान से। यावेळी आपल्या सोबत आहे प्रमोद ज्वेलर्स एंड गिफ्ट सेंटर ची संचालिका मनीषा ढोमने मॅम। मॅम, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, जसं आता हे सुरू आहे हॉलमार्किंग ज्वेलरी बद्दल, तर हॉलमार्किंग ज्वेलरी बद्दल जे आता सुरू आहे त्याबद्दल हे सांगा की जे ग्राहक ची डिमांड येत आहे का ज्वेलरीज? हो, आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर हॉलमार्कचं डिमांड तर भरपूरच आहे, कुठल्या खेड्यातला असो किंवा शहरातला असो, तो त्याला हॉलमार्क ज्वेलरी ही पाहिजेच आहे। आणि याचं कसं आहे, प्युरिटी पूर्ण 100% असतं आणि आम्ही त्याची हमी दिलेलीच आहे त्यांना की आपण हा दागिना जो देतो आहे हा 100% प्युरिटीमध्येच मिळेल तुम्हाला। या व्यतिरिक्त असं पण बघितलेलं आहे की हॉलमार्किंग ज्वेलरीज बद्दल जे आहे जे दुकानदार आहे जे सर्व व्यवसायी आहे पुष्कळ स्वागत करत आहे, कारण की ते लोकांना जिनून मिळत आहे ते दागिने, त्याबद्दल आपण काय म्हणणार? दागिने म्हणजे कसं, 100% दागिना तर कस्टमरला तर तो मिळेलच व्यवस्थित, आणि त्याची प्युरिटी पण आपली 100% आहेच, तर ते तर आम्ही हमी तर देणारच ना त्यांना की प्युरिटी त्याची 100% असल्यामुळे। एक व्यवसायिकांची ही पण तक्रार होती की हे हॉलमार्किंग जे आपण करतो ज्वेलरी ते ज्वेलरी सेंटर मधून पुष्कळ उशिरा मिळतं आणि त्याची काही सुरक्षा नसतं, त्यावर आपण काय बोलणार? हां, ते तर ते नेमकं मेन पॉइंट आहे, जेव्हा आपण हॉलमार्कचा दागिना जो आपण हे करतो आहे हॉलमार्क करायला देतो आहे तर त्याच्यासाठी खूप काही वेळ लागतो आहे, आपल्याला दुसऱ्या दिवशी बोलवतात किंवा तिसऱ्या दिवशी बोलवतात। पण आता कसं, माझ्याकडे जेव्हा व्यापारी ते स्वतः आणून देत आहेत मला, मी म्हणजे जो HOID म्हणून आता निघालेलं आहे मी स्वतःच व्यापाऱ्याकडनं मी करून घेते, म्हणजे मला आता तो त्रास नाही होते। आता सध्याची स्थिती जी आहे ज्वेलरीज आपल्या इथे अवेलेबल आहे, तर हे जे दागिने आहे किती कॅरेटमध्ये हॉलमार्किंग केलेले आहे, काय त्याची श्रेणी आहे, 22-24 कशा प्रकारे? माझ्याकडे आता 22 कॅरेटचा दागिना जो आहे त्याला तर 9/16/22 कॅरेट हॉलमार्किंग आहे त्याचा, आणि HOID करूनच मी व्यापाऱ्याकडनं घेते आहे। बरेचसे जे ग्राहक आहे त्यांची एक अशी तक्रार असते की जे ते जुने जे दागिने घेऊन येतात त्यांना हॉलमार्किंग करण्याकरिता जे आम्ही देतोय ज्वेलर्सला ते मोबदल्यात ते कमी रेट ते देतात आणि मेकिंग चार्जेसमध्ये ते आम्हाला फसवतात, असं त्यांची एक ही असतं, त्यावर आपण काय बोलणार? कस्टमर कसा म्हणजे मला तुम्ही एक सांगा, आधी आपण कसं तो विदाऊट हॉलमार्किंग विकलेलं होतं माल, 22 कॅरेटचा 9/16 माल हा विदाऊट हॉलमार्किंग विकलेलं होतं, आणि जेव्हा सेल करायला येतात ते तर सेल केल्यानंतर आपण तर त्यांचं मेकिंग वगैरे तर ते कटणारच ना। आता जेव्हा नवीन घेणार तर त्याच्यामध्ये मेकिंग GST आपलं हॉलमार्किंग हे चार्जेस तर लागेलच, पण आहे कस्टमरला असं वाटतं की मग 9/16 दागिना हा पुराणा आहे तरी पण आपल्याला हा पूर्ण याच्यामध्ये गेलेला पाहिजे असं कस्टमरला वाटतं। आपलं हे ज्वेलरी शॉप पुष्कळ नामांकित आहे, लोकांमध्ये नेहमी चर्चेत राहतात आणि स्वस्त दागिने इथे मिळतात असं लोकांमधून आम्ही ऐकलेलं आहे, परंतु आपण ज्वेलरी व्यतिरिक्त आपण एक गिफ्ट सेंटर पण ठेवलेलं आहे, गिफ्ट सेंटरमध्ये नेमके कोणकोणते आर्टिकल्स आहे आपले? गिफ्टमध्ये आपल्याला जे आपल्याला रिसेप्शन लग्न वगैरे काही बर्थडे वगैरे असतं त्याच्यासाठी पण आपल्याकडे गिफ्ट आयटम ठेवलेलेच आहे। जास्त जास्त लोकांनी ग्राहकांनी हॉलमार्किंग ज्वेलरी वापरावं आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि आपल्या प्रतिष्ठानमधून परचेस करावं लोकांनी, त्यासाठी तुम्ही येथील जे ग्राहक आहे त्यांना काय आव्हान करणार, मीन्स काय मेसेज देणार? मेसेज तर फक्त आपण कसं आपल्या फेस्टिवललाच आपण मेसेज देतो कस्टमरला, फेस्टिवललाच आपल्याकडे ऑफर्स वगैरे असतात, एनी टाइम ऑफर्स नसतं आपल्याकडे, आपण फेस्टिवललाच ऑफर्स देतो। या व्यतिरिक्त आपले जे ढोमने ज्वेलरीचे प्रतिष्ठान आहे तिथे कोणत्या प्रकारची काही योजना सुरू आहे का? समृद्धी योजना आहे, बरं, ते बचत योजना ती आहे, ती 12 महिने भरायची असते आणि 1 महिना आपल्याकडनं असतो, तर त्यांना मग आपण ऑर्नामेंट्स वगैरे हे देतो त्याच्यामध्ये। आपण आणखीन हे सांगा मला, आता हॉलमार्किंग बद्दल तर आहे, या लाईट वेट ज्वेलरीचे पण पुष्कळ ट्रेंड सुरू आहे, लाईट वेट ज्वेलरीमध्ये म्हणजे माझ्याकडे 18 कॅरेटची पण ज्वेलरी आहे, त्याचं पण ट्रेंड जास्तच आहे आणि ती एकदम हलकी लाईट वेटमध्ये असते, गिफ्ट आयटम म्हणून आपण कुठे फंक्शनला वगैरे म्हणजे रिसेप्शन आहे कोणाचा बर्थडे आहे ह्यांना आपण देऊ शकतो, म्हणजे अशी ही 18 कॅरेटची जी आहे ती पण हॉलमार्किंग करूनच आपण देतो आहे आणि ती सेल होते। पुढे लग्न सराईचे पण सीझन आहे तर त्यासाठी तुम्ही
कशा प्रकारच्या ज्वेलरीसाठी तुम्ही तत्पर आहात, सज्ज ठेवलेले आहे त्याबद्दल? माझ्याकडे सगळं ऑलमोस्ट सगळीच ज्वेलरी आहे, म्हणजे वेडिंग कलेक्शन माझ्याकडे भरपूर स्टॉकमध्ये आहे. आणि कसं ग्राहकाच्या पसंतीनुसार आपण दागिने बनवून पण देतो असं हे आहे. तर हे ट्रेंड ही सुरू आहे, पुष्कळ लोक जे ज्वेलरीज परचेस करतात तर हे मेकिंग चार्जेसमध्ये काही तुम्ही सूट देतात, तर या प्रकारची सूट सुरू आहे का आपल्याकडे? सूट म्हणजे कसं काय, आपण मेकिंग चार्जेस लावल्यानंतर तर कस्टमर म्हणतो की मेकिंग चार्जेस तुमचे जास्त आहे असं आहे, पण आपण त्या ग्राहकांना कसं आपण नाराज नाही करू शकत. ठीक आहे, आपण त्यांच्या हिशोबाने मग आपण कमी करतो आहे असं, म्हणजे मग ग्राहक व्यवस्थित खुश होऊन जातात आणि भरपूर आपले ग्राहक तशा पद्धतीने येतात पण आपल्याला. ठीक आहे, थँक्यू. निशा प्रशांत ढोमणे, माझे दोन प्रतिष्ठान आहे, एक प्रतापनगरला एम ढोमणे ज्वेलर्स आणि एक एम आय डी सी हिंगणाला प्रमोद ज्वेलर्स अँड गिफ्ट सेंटर. हे दोन्ही शॉप स्वतः मी हे चालवते हे माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर. आणि तुम्ही माझ्या शोरूमला अवश्य भेट द्या आणि सर्व तुम्हाला हॉलमार्क मेकचे दागिने तुम्हाला उपलब्ध मिळतील.